चला आजचे बॅच चालली, मी तुम्हाला कसे जातात ते तुम्हाला सर्व दाखवतो. इथे पहिली आज गोल्डनसाठी एक बॅच चालली चालली आहे. ही होल्डवर ठेव का जल, हां. बाकी सॅलड आता मी वाढतोय बघा. आपलं काकडी वाढली आहे, माझं आपल्याला टोमॅटो ठेवायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला कांदा ठेवायचा आहे. एक्स्ट्रा लागलं तर तुम्ही मागू शकता, ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. ते आजची स्पेशल बघा, सेकंड भाजी आपली पनीरची भाजी. ओके बाबा, एकदम छान. आणि त्यासोबतच इथे आता मधीच चपाती ढकललेली आहे. ठीक आहे, जाऊ दे. इथे आता ही कोणती भाजी, हळदीवाली बटाटी, उकड बटाटा. हे जर कसं, मी हळदीवाला नाव कधी काढलं माहिती काय, एक दिवशी कुठे गेलो होतो मी, सासरी गेलो होतो जेवायला, म्हणजे काजलच्या घरी जेवायला. तर काजलच्या मम्मीनी काय दिलं माहिती काय, पिवळा भात. तर मी बोललो हे काय, बीज लाव ठेवलं बोला हळदीचा भात. पापड आमचे तुटलेले आहेत, नवीन पापड बनवायला पाहिजे. नाही काय नाही, तुटलेले दोन ठेव, काय प्रॉब्लेम नाही. सर नाही बरोबर नाही काय ना, एवढी भजी वजन आहे की काय काय. येस, असं ठेवायचं बरोबर आहे. हा बरोबर आहे. चला थाली आपली रेडी आहे, घेऊन जाऊ. आता हे जाणार गोल्डन रूम मध्ये. सिल्वर रूम मध्ये पण एक वेस्ट चालली, पण त्यांना आधी काना देते कारण त्यांना फिश आणि वेस्ट चालली आहे ना. आता फिश करायला घ्या. भाकरी वाढून झाली, सोलकढी, सॅलड ना. आता इथे बघा, हे काय बनवलं आपण, हे कोलंबीचा तबतबीत बनवलं बघा. इथे एकदम टेम्पटिंग वाटतं बघा, एकदम मस्त वाटतं नाही बघा. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला वाढून दाखवतो. हे गेलं एक चमचा कोलंबीर, हे गेली आपली दुसरी चमचा कोलंबी. ओके, हे आपला कोलंबी वाढून झालेला आहे. कोलंबी एक आणि आता कोलंबी दुसऱ्यासाठी. हॅलो, हो जेवण आता येते, 5 मिनिटात येते तुमचं जेवण, वाढतो ते तुमचं. ओके ओके, बघा कोइन्सिडन्स बघा, सिल्वरसाठीच वाढते, सिल्वरचाच फोन आला. त्यांची एक वेस्ट आली आहे आणि दोन पीस आली आहे. कालवण फिश करी बघा, किती मस्त वाटते, छान वाटते. इकडे वाढून घेऊया आपण फिश करी. पण फिश करीमध्ये बघा, फिश दिसते तुम्हाला, सुरमईची करी आहे आधी. अरे बा, एकदम छान. झालेलं दाखवा सुरमई आणि ते बांगडे. तिकडे आपले सुरमय बांगडे झालेत. आता मी ह्याच्यातले सर्व करतो बघा. आपला बांगडा इकडे, मगेला बांगडा इकडे, सुरमय तिकडे बघा. आपली सुरमई थाली रेडी आहे. जे ज्या सुरमईचे पीस दिले, छोटे मोठे पीस, बांगडा दिला, आपलं कोलंबी दिलं, भाकरी, करी, सोलकढी, सॅलड, तेच आपली दुसरी थाळी तशीच सुरमईची. आणि त्यासोबतच इथे आता काजलने खाली वेस्ट थाली पण रेडी केली. काजल वेस्ट थाली दाखवू वरती, ज्याच्यात फक्त आपल्याला चपाती द्यायची राहिली बरोबर. आणि आपल्याला पापड द्यायचं आहे. पापड रेडी आहे, पापड भजी. ओके ठीक आहे बाबा, एकदम छान. हे जाणार आहे सिल्वर रूममध्ये सर्व. बघा जसे थाल्या पुढे गेले तसे आता चार थाली रेडी होत आहेत खालच्या रूमसाठी. आता तुम्हाला सर्व मी एकदम फटाफट दाखवतो की चार थाल्या रेडी कशी होत आहेत आणि माणसं कशी मध्ये मध्ये येतात बघा. व्हिडिओ काढायच्या इकडे. पाणी पाहिजे ना, हा द्या. बिसलरी पाणी पाहिजे का साधं पाणी, साधं द्या द्या. 1 2 3 4 थाल्या आता बघा कशा फटाफट आम्ही वाढतो बघा इकडे. आपल्या होमस्टेमध्ये आपल्या मॅडमसुद्धा आलेत आणि एक दिवस राहिले. तुम्हाला, तुम्ही जेवण घेतला, जेवण आवडलं तुम्हाला? हो, मस्त मस्त जेवण. काय तुझं जेवणाचं काय, आईचं जेवण ते छानच असणार. नाश्ता आवडला तुम्हाला? थाळी देतो रे तू, कसं परवडतं तुला तेवढी थाळी असते. त्या थाळी बघून तर बुकिंग होतात इकडे. एकदम छान वाटलं तुम्ही आलात. मी अर्जंट म्हटलं, आता जात होती गोवा साईडनी तर म्हटलं येऊया तुझ्याकडे. थोडा वेळ थांबली म्हणजे रात्री. तू काय पैसे घ्यायला तयार नाही काय, हे काय बरोबर नाही आहे.
असं नको करू, असा धंदा कसा करशील? मला एवढी VIP ट्रीटमेंट दिली आहे, काय बघायला नको. पण तुला टोकन मी देणार आणि हे माझ्या आशीर्वादाचं टोकन असणार, त्याच्यात तू काय रागावू नकोस. ओके, बरोबर. आणि तुम्हाला कसं वाटलं, छान वाटलं इकडे गावासारखं? अरे वा छान. आता तुमची गाडी रेडी आहे आणि तू काल रात्री आम्ही चुकलो पण तू मला न्यायला तिथपर्यंत आला, एवढे तुझे एफर्ट, एवढे 10:30-11 तू. नाही, रात्रीचे इकडे समजत नाही लगेच, रस्ते नवीन आहेत ना, त्यांना नाही समजत. मला तुला वाईट वाटलं की तुला एवढा त्रास झाला, तू परत तू मला तिथपर्यंत बाईक घेऊन आलास. काय नाही, काय आम्हाला छान वाटलं, मी येऊ शकली नसती एवढ्या आतमध्ये. नाही, आम्हाला छान वाटलं की तुम्ही आलात इकडे. चला, एक निमित्त एक दिवस तरी आलात, छान वाटलं, तेवढं बघता आलं तुम्हाला. मला आता पोचायचंय पटापट. येस येस, चला चला बसा. काय म्हण, चला बाय. हे बघा, तुम्ही बघता ही गाडी आपली गेली, ती रिक्षा गेली गणपतीपुळे, ही गाडी गेली रत्नागिरी दर्शन गणपतीपुळे पावस, आणि ही आता गाडी जाणार पावस आणि गणपतीपुळे. आणि आता परत कोण पिकअपला नाही म्हणून मला पिकअपला जावं लागतं. आता बघा, ही पण आपली गाडी गेली, आपले गोल्डचे गेले, सिल्वरचे गेले, ट्विनचे गेले आणि ट्विन टूचे चेकआउट झाले. आता आपल्या गोल्डमध्ये नवीन चेकिंग येतात, ट्विनमध्ये चेकिंग येतात आहेत. आपल्या काकीवरती गेली साफसफाईला, आणि आता मला पण जायचं पिकअपला, कारण त्यांची गाडी येणार. लाईट लावूया. बघा, हा रूम चेकआउट झाला आहे. टोटल 3 माणसं होती, तर हा रूम पूर्ण चेकआउट झाला आहे, असं लक्षात ठेवायला. आता गोल्ड चेकआउट झाला, इथे परत माणसं येतात, गोल्डमध्ये परत माणसं येतात आहेत. पाणी चढवायला लागतं. तसेच आपले ह्या रूमवाले टूरला गेले आहेत. आता ओमकार रेडी झालाय, तुम्हाला दाखवते, थांबा. दार उघड, इथे दाखव कसं दिसतोय आज फॉर्मल्स. आज काय खास आहे काय? मम्मीला दाखवतो, मम्मीला तुम्ही बघितलं ना, मम्मीला दाखवतो. असंच बघूया काय बोलते. काय झालं तर तुम्हाला स्टोरी सांगतो. बघा, इकडे असं आहे काजल, अशी बघा, असं उजेड आहे ना. हे बघा काय झालं, काजलनी मला दिला शर्ट आणि पॅन्ट घालायला, आणि हा असा शर्ट आहे ना की भरपूर लांब आहे. एवढा लांब नाही, हा एवढा लांब आहे तो. एवढा खरं बघा, एवढा एवढा दिसते, एवढा लांब आहे. आता असा सोडला ना, मग इकडून टाईट व्हायला लागला त्या पोटाकडून, पण त्याला इन करून टाकली. आता इन केली तर पण बेल्ट घातलं नवीन फॉर्मल. आज आपल्या, आता तुम्हाला सांगतो, एक आपली एरटिका सुटली, ती गेली गणपतीपुळे पावस. आपली दुसरी मम्मी ओरा गेली, ती गेली गणपतीपुळे पावस रत्नागिरी दर्शन. म्हणजे बघा, कोणाला दोन बघायचं, कोणाला तीन, ते एकत्र पाठवतो ना मी. ते गेले, एक रिक्षा गेली, ती गेली गणपतीपुळेला. आता आपली जाणाऱ्या पिकअपला रत्नागिरी स्टेशनला, ते आलेलेच. परत जाणारे 4 वाजता एरटिका येणार त्यांच्यासाठी, ते जाणारे गणपतीपुळेला. तर एका दिवसात किती काम मिळालं बघा. आणि हे सर्व ज्यांना काम दिलंय, सर्व गावातले आहेत. त्यासोबतच आपले दोन आपले स्टाफ आलेले आहेत, दोन स्टाफ रात्री येणार आहेत. तर टोटल 4 स्टाफ, 4 गाडीचे ड्रायव्हर, म्हणजे टोटल 8 लोकांना आजच्या दिवशी तरी काम मिळालं. आणि हे सर्व तुमच्यामुळे पण होत आहे, आमच्यामुळे. म्हणजे ना, दोघांच्या कॉर्डिनेशन, दोघांच्या कॉम्बो एफर्ट्सनी हे सर्व पॉसिबल होतं. तुम्ही एवढं सर्व प्रतिसाद देताय, तुम्ही एवढं रिस्पॉन्स चांगला देताय, तुम्ही इकडे येताय, एन्जॉय करताय, तुम्ही रेस्ट करताय, जेवताय, आम्हाला पण छान वाटतं. आणि त्यामुळे मला सर्वात जास्त काय छान वाटतं की आपल्यामुळे इकडे एम्प्लॉयमेंट जनरेट होते. एक दिवस असा असायचं की मी जॉब शोधायचो, पण आज असं झालं की आपल्यामुळे 8-10 जण जॉब करत होते. तर त्यासाठी तुम्हाला पण थँक्यू. आणि आता मी रेडी झालो आहे, आता मी देवपूजा करणार आणि पिकअपसाठी जाणार. पिकअपसाठी रिक्षा झाली तर रिक्षा पाठवेल, नाही झाली की मग मला जायला लागेल. एक वेळ आज अशी झाली होती ना की गाड्यात नव्हत्या करवी, एवढे तर मी कॉल करून एवढ्या सर्व गाड्या अरेंज केल्या. नसते तर मग मला सोडावी लागली असती, बरोबर ना. चल, तू काय नाश्ता केलात आज? साबुदाणा वडा. वा वा वा. आणि तुम्हाला एक सांगतो, आजचा नाश्ता पण काय हलका फुलका, म्हणजे साधारण नव्हतं, जास्त कमी नव्हतं. आज सर्व साबुदाणा वडा होता आणि पोहे पण होते ना. दोन प्लेट पोहे आणि साबुदाणा वडे. पोहे कोणाला गेले? गोल्डन. किती गेले? एक साबुदाणा वडा. एक साबुदाणा वडा. बाकी पाठच्या रूम मध्ये बिटवीन मध्ये 6 गेले, ट्विन 2 ट्विन 1 मध्ये 4 गेले, 5 गेले, 5 ट्विन 2 मध्ये 3 नाही, ट्विन 2 मध्ये 6 गेले, सिल्वर मध्ये 4 गेले,
गोल्ड मध्ये एक गेले, आता तुम्ही टोटल काउंट करा किती साबुदाणे वडे झाले. आज उरले नाही ना झोपाली, आता माझ्यासाठी वडे किती राहिले बघूया. नाही मला नको, आज मला बोर्ड नाही खायचं. नाही ना, आजपासून मी हेल्दी खाणार आहे. काम सांगू का, आता शर्ट इकडे टाईट व्हायला लागले आहेत, नंतर तर होणार पण नाही. आताच काय लूज आहे शर्ट म्हणून तुला हे होतोय. लूज नाही ते, इकडून टाईट झालंय. जातो तू फ्रेश होता. हा मी जाते, तू खाऊन घे. आणि आता मला एक काम आहे, बेल वाजली होती. बेल कसली वाजते इकडे सांग. पंप बंद करायचा पप्पा. काकी हे धुवायचे आहे सर्व. हे धुवायचं काढले. या ते गोल्डची बॅग वरतीच आहे ना गोल्ड मध्ये. इथे माझं काम सुरू आहे. मी आतमध्ये काय गडबड आहे ना ती दाखव. गडबड नाही, माझं काम सुरू आहे. अरे कोण धूरवाले बाबा आले आत मध्ये. गेजर कुपा टुना म्हणतात आता. कसं मी गावी पण राहिलो आहे, शहरात पण राहिलो आहे, तर सर्व नावं मला आता माहिती पडली होती. काय पाहिजे तुम्हाला? काय 100 ला 3-4 मिळतात तिकडे. किती आणू? पूर्ण टोपला आणू का गावी? गावी विकूया आपण. इथे बघा आपल्या चपात्या झाले. वा वा वा, बघा गरम गरम हे चालू. अजून चपात्या लाटले जातात खाली. येस, आणि इकडे बघा एकदम छान आणि गरम गरम मस्त. आणि मला इकडे भरपूर आवडला बघा. आता आपल्याकडे जे स्टाफ आहेत ते बरोबर स्वतः टेबल घेऊन आले आणि इथेच लावतात आहे बरोबर. हे वाढायला का की बरोबर मस्त वाटत ना. मग इकडचे अडचण हे करायला नको. मग बघा काकी, मोठ्या 4 वाट्या लागतातच. आणि ही वाटी नको आपल्याला. इकडे जरा त्याचा कलर निघायला लागला, सिल्वर कलर. तर ही वाटी नको, ही वेगळीच ठेवतात ती वाटी. बघा थोडेसे नंतर बोलतात ना, मटेरियल पण असे होणार की एवढे यूज होतात ना की थोडे ते पण जरा बरोबर आहे. 1 वर्ष होऊन गेला. 4 वाट्या मोठ्या वाट्या, 2 छोट्या वाट्या आमरस आतमध्ये ठेवलंय. ओके, आता मला काजल मला वेस्ट थालीमध्ये दाखव काय काय बनलेलं आहे. आज आपली पहिली भाजी आहे. कोणती आहे? मला आज काहीच नाही माहिती. आज पहिली भाजी आहे बीन्स. आपली दुसरी भाजी आहे मटकी बटाटा. आपली तिसरी भाजी आहे. 2 मिनिटं म्हणजे आपली कॉल चालूच असतात. फ्लावरची ड्राय भाजी आणि इकडे आपली कांदा भाजी. ठीक आहे, चलो आपले कॉल आले सर. फ्लावर मटा ड्राय भाजी, मटकी आणि बटाट्याची रस्सा भाजी, बीन्स भाजी, फरस बी म्हणजे डाळ, आपला आमरस, पापड, लोणचं, सॅलड. यस, हे आपली चालली बेस्ट थाली. चला हे आपले थाली चालले. आणि हे कोणाचं होतं? त्यांच्याकडे बाबू आहे ना, त्यांना वरण भातीने असं खाल्लं. तर आणि आमच्या छोट्या बाबूला ठेवा इकडे. ठेव इकडे जेव. हे बघा आपली चौथी आणि 5वी थाली झाली सेम सेम सेम. यामध्ये त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला चपात्या एक्स्ट्रा लागणार आहेत, म्हणून या थालीमध्ये 3-3 चपात्या दिल्या. 2 च्या ऐवजी 3-3 गोल्डला विचारा का हवंय का. आणि आमच्या इकडे बघा हे सर्व
ताजमहलचे हे डीप टीज पण आहे आणि आपलं शुगर पावडर पण आपल्या चांगल्या कंपनीचे आहे, मिल्क पावडरचे अमूल, हे बघ एकदम छान आहे. पण किती काही असलं ना, जे आपली घरातली चहा असते ना त्याची मजा वेगळी. पण हे का दिलं आहे, सकाळ सकाळी आम्हाला नाही होत ना पॉसिबल, त्यामुळे सबस्टिट्यूट तुम्हाला दिलं आहे. सकाळ सकाळचा पिया, नंतर मग तुम्हाला काय, नंतर आम्ही चहा देतो. आता तर 9 पहिले सर्व नाश्ता चहा जायला लागलेत. हो नाही, आम्हाला पॉसिबल होत नाही, तो एक वेगळा प्रश्न म्हणजे तो एक वेगळा भाग. पण असं पण असं बऱ्याच जणांना ह्याची सवय पण आहे, म्हणजे पहाटे उठल्यात ना तेव्हा पण घेतात बरेच गेस्ट आपले, त्यांना ती सवय आहे कोणाकोणाला, म्हणून ते आपण द्यायचं. ओके, तर हे असे किती बॉक्सेस संपले आपले? 3. हे 4th आहे ना, आता हे पण लास्ट आहे. नंतर आपल्याला नेक्स्ट मंथ मार्च ला स्टार्ट करणार आहे ना, तेव्हा नवीन घ्यावं लागेल. अरे वा, हे संपेल कारण की. चालेल, ठेव आता, बघून ठेवा, बघून ठेवा आता, फक्त बघा, ठेव बघून ठेवा, कुठे ठेवते तुम्हाला लागलं की येऊन इकडून घेऊन जायचं ते किती पाहिजे ते. आणि इकडे कॉफी सचेस पण, हा कॉफी दाखवा केवढी आहे, कॉफी पण पूर्ण दुकान एवढे कॉफी ठेवले ते बघा. आता बहुतेक कॉफी पिणारे पण येतात तरी. येस, आणि ते बघा आपल्या झाडाचे केळी मला 2 लागतील. तुला केळी खाते? देख देख, खाय गे, एक 2 मला दे, आणि जा तुला 3 परत घे जा. सिक्रेट कुठे आहेत आमचे केळीचे? सिक्रेट लपून ठेवलेली आहे. कुठे आहे सिक्रेट? म्हणजे 2 केळी चवूया आणि जरा लाईट लावूया, तुम्हाला दिसेल बघा. आता मम्मीच्या पाठी बघा, क्या बात है, क्या बात है. जसे जसे आपले गेस्ट येतात सर्वांना आपण देतो खायला, एक 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 आज पण आपल्या गेस्टला खायला देऊया. मस्त, त्याबरोबर इकडे आमरस, इथे आमरस आणि तिथे आमरस. चला आता मी दादरला सांगतो बघा, टोटली 6 चिकन थाली टोटल आज आपल्या, 6 चिकन थाली. दोन फिश थाली आणि जमलं तर एक व्हेज थाली असं सांगितलेलं आहे. चल्ली तिकडे एक व्हेज थाली जमलं तर, नाहीतर मग शेअरिंग करते. ठीक आहे, 6 चिकन थाली, 2 फिश थाली, 1 व्हेज थाली. आता ह्याच्यात आता लाईन मार पूर्ण. आता ली गोल्डमध्ये काय म्हणजे ह्याच्यात हे टोटल सांगितलं मी तुला. हो समजलं, मी ह्यांना सांगून ठेवतो मग टोटल ना. आता गोल्डमध्ये जाणार आहे 2 फिश थाली, सिल्वरमध्ये जाणार आहे 1 व्हेज थाली, 1 चिकन थाली. बाकीचं मग सर्व बोर्डवर तुम्ही बघाच काय कोणाचं कसं चाललं आहे ते. ओके, 21 जात आहे 1 चिकन थाली आणि 22 मध्ये जात आहे 4 चिकन थाली. ओके, भंडारा. आणि आता थोड्या वेळेने ना हे डॉग्स ना वेल ट्रेंड होतील, आता त्यांना माहिती की जेवण आहे. मग ते बघा कसे एवढा सारा. सर्वात जास्त इंटरेस्ट ह्याला असतो की दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय ते बघायला. म्हणून सर्वात हे दोघांना बाजूला दिलं तर काय ना, हे दोघं एक दुसऱ्यांना अलाव नाही करत, पण ते बिचारीच्या मग जातात मग ताटामध्ये, मग तिला सेपरेटली दिलं आम्ही. आणि त्या तिघांना प्लेट्स घेतले बघा मी. चल, जे राहिले ते नंतर मग आपली एक 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 वाढा त्यांच्या ह्याच्यात. मग खाल्ला बघा मी.